नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, सिनेमॅटिक पोस्टर आणि तेही फोटोशॉप मध्ये फ्री मध्ये आज कसं बनवायचं हे शिकवलं आहे। मित्रांनो, ग्राफिक्स डिझाईनचा प्रोफेशनल कोर्स आपण घेऊन आलो आहे, त्यामध्ये आज सिनेमॅटिक पोस्टर आपण शिकवलाय। अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। चला आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर। तर मित्रांनो, मोबाईलमधून आपण बऱ्याचदा व्हिडिओ पाहिले आहेत। आज आपण पहिल्यांदाच फोटोशॉपमध्ये तुम्हाला एक सिनेमॅटिक पोस्टर कसा करायचा ते करून दाखवणार आहोत। त्यासाठी आपण फोटोशॉपला ओपन केलं, त्यानंतर हे पहा तुम्ही आपले जे बनवलेले प्रोजेक्ट आहेत ते सर्व दिसत आहेत। यामध्ये आपण क्रिएट न्यूमध्ये जाऊन इंचेसमध्ये सिलेक्ट करून आता मी या ठिकाणी 10x12 म्हणजेच विड्थ 10 आणि हाईट 12 अशा इंचेसचा आणि रिझॉल्यूशन 200 एक वर्क स्पेस तयार करणार आहे। यामध्ये आपण इंचेस निवडायचं जेणेकरून आपला जो आपण डिझाईन बनवणार ते डिझाईन क्लिअर येते जरा बऱ्यापैकी। नंतर क्रिएट म्हणायचं। आता हा आपला वर्क स्पेस आपल्याला दिसत आहे। आता आपण गुगलमध्ये यायचं आणि गुगलमध्ये येऊन आपल्याला जे बॅकग्राऊंड घ्यायचं आहे ते बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत। आता आपण सिनेमॅटिक पोस्टर बनवण्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये आपण हे पहा, मी गुगलमध्ये सर्च काय केलं आहे, पब्लिक क्राऊड मूवी पोस्टर HD असं मी सर्च केलेलं आहे या ठिकाणी, कारण मला एक मूवी पोस्टर टाईप बघायचं आहे चांगलं आणि ज्यामध्ये मी नंतर एडिट करणार त्या इमेजला आणि त्यामध्येच एक चांगलं आपलं पोस्टर बनवणार आहे। आता या ठिकाणी बघा, खाली आल्यानंतर हे पहा या ठिकाणी हे चांगलं वाटतं आहे मला आणि क्लिअर पण आहे। याला मी आता राईट क्लिक करून कॉपी करून घेतो आणि आपल्या फोटोशॉपमध्ये येऊन याला पेस्ट करतो। ठीक आहे, पेस्ट केल्यानंतर आपल्यानुसार आपण याला बॅकग्राऊंडनुसार याला ॲडजस्ट करून घेतो। हे पहा, या पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर आपण ठेवून द्यायचं आणि आपल्या जो स्पॉट हिलिंग ब्रश टूल आहे त्याच्या माध्यमातून आपण आता यातून बऱ्याचशा गोष्टी आपण गायब करणार आहोत, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत थोडक्यात आपण पुसून टाकणार आहे। तर या ठिकाणी काय करायचं, आपण आपल्या लेफ्ट क्लिक माऊसचं पकडून धरायचं आणि आपल्याला जो पार्ट नको आहे तोपर्यंत आपण ड्रॅग करायचं आणि ड्रॅग केल्यानंतर आपण आपलं जे लेफ्ट क्लिक आहे माऊसचं ते सोडून द्यायचं जेणेकरून तो पार्ट आपल्याला तिथून रिमूव्ह झालेला दिसेल। हे पहा, या पद्धतीने जेवढा होईल तेवढा पार्ट आपण रिमूव्ह करून घ्यायचा आणि जे नाही होत आहे त्याला आपण नंतर लास्टला काय तरी एडिट करूच। जेवढं होईल तेवढं या ठिकाणी आता खाली एडिट करून घेतलं। आता हा मला जो मूवी आहे, मूवी स्टार आहे तो नको आहे, म्हणून मी आता काय करतो आहे त्याला पण या ठिकाणी काढून टाकतो आहे आपल्या स्पॉट हिलिंग ब्रश टूलच्या माध्यमातून। हे पहा, या पद्धतीने गेलं। आता थोडंसं जे इतर आपल्याला वाटतं क्लिअर करावं ते मी क्लिअर करून घेत आहे। या पद्धतीने आपण सगळं आपल्या स्पॉट हिलिंग ब्रश टूलच्या माध्यमातून क्लिअर करून घ्यायचं। एवढं काय, आता हे समजा एवढं क्लिअर वाटत नाही आहे, परंतु आपण ज्यावेळी आता यात आपला फोटो आणणार आहे आणि जो आपण तयार करणार डिझाईन त्यावेळी हे पूर्ण गोष्टी सगळ्या आपल्याला दिसतील की क्लिअर झाल्यात, त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही करून घ्यायचं। आपण सिम्पल आहे, जास्त यात फोटोशॉपमध्ये पण जास्त तुम्हाला घाबरून जायची गरज नाही। आता बऱ्यापैकी जणांना तुम्हाला माहिती आहेच। नंतर काय करतात, आम्ही मला फोटो घेऊन यायचा आहे ज्यांचा बड्डे किंवा ज्याचा पोस्टर करायचा आहे, प्रवीण भैया माने, आता यांचा मी काय करतो फोटो जो मला पाहिजे तो फोटो मी या ठिकाणी घेऊन येतो। त्याला फक्त ड्रॅग केलं आणि आपल्या या आपण जी आपली डिझाईन आहे त्यामध्ये घेऊन आलो। या पद्धतीने बघा, आता या फोटोला आपण काय करणार, मी Ctrl+T ट्रान्सफॉर्मच्या सहाय्याने याची साईज ॲडजस्ट करून घेणार। हे पहा, या पद्धतीने साईज ॲडजस्ट करून घ्यायची पूर्ण। आणि आता मी काय करू, थोडेसे याचे एजेस आहेत ते खाली मी क्लिअर करून घेणार, म्हणजे जे आता आपण पिक्सआर्टमध्ये पण आपल्या बऱ्याचदा तुम्ही पाहिले सगळ्यांनी की खाली एजेस जे असतात ते क्लिअर केल्याशिवाय आपल्याला आपला फोटो व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मी आता काय करतो याची एजेस जे आहेत ते क्लिअर करून घेतो आहे। ठीक आहे, यासाठी मी काय करणार आहे, ब्रश जाणार, ब्रशमध्ये जाऊन आपला जो सॉफ्टवाला ब्रश आहे तो ब्रश घ्यायचा, म्हणजे जे एजेस आहेत ते व्यवस्थित क्लिअर होतात। हे पहा, या पद्धतीने आता फोटो क्लिअर करून झाल्यानंतर मी काय करतो, फोटोला थोडे अजून इफेक्ट द्यायचा प्रयत्न करतो। आधीच फोटोला इफेक्ट दिले आहेत मी, परंतु अजून थोडंसं एक दोन इफेक्ट मला वाटतं टेक्स्चर वगैरे मारल्यानंतर अजूनच इमेज जरा चांगली येईल आणि पोस्टर जरा चांगला वाटेल। फिल्टरमध्ये गेलो, कॅमेरा रॉ फिल्टर ओपन केलं
आणि या पद्धतीने या ठिकाणी मी आता थोडंसं याचं टेक्स्चर वाढवतो, थोडी क्लॅरिटी पण वाढवतो, हां आणि ओके करतो एवढं करून. हे पहा अजूनच इफेक्ट छान आलेला आहे आता फोटोला आपल्या, आणि या फोटोला मी आता साईडला ठेवतो, ॲडजस्ट करून घेतो. ठीक आहे, आता हा फोटो ॲडजस्ट करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की आपले जे स्पॉट हिलिंगच्या माध्यमातून अजून जे दिसतं आहे आपल्याला आसपास ते पण थोडंसं क्लिअर करून घेतो. हे पहा खालचं होतं आहे का बघतो एकदा. ठीक आहे, नाही होतं एवढं, हे काय अजून एकदा करूया. आणि आता मी काय करतो, आपला जो दुसरा फोटो आहे आपल्याला तो या ठिकाणी बिल्डिंगवर बसवायचा प्रयत्न करतो. जे बिल्डिंग आहे त्याला ट्रान्सफॉर्म करून कंट्रोल टीच्या माध्यमातून थोडंसं याला ॲडजस्ट करून घेतो मी, आणि बिल्डिंगवर हा फोटो बसतो आहे का ते पाहतो. बसतोच फोटो हा, आणि तो फोटो बसल्यानंतर खरा आपला इफेक्ट जो आहे तो खूप छान वाटतो आपल्या पोस्टरचा, सिनेमॅटिक पोस्टरचा. आता बघा या पद्धतीने काय करायचं, फोटोला थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं. काय नाही, मी फक्त कंट्रोल टी केलं आहे आणि ट्रान्सफॉर्मच्या माध्यमातून आपण हा फोटोला ॲडजस्ट करून घेतो आहे. पूर्णपणे आता मी बऱ्यापैकी हा फोटो ॲडजस्ट झाला आणि चांगला दिसतो आहे. याला मी काय केलं, ल्युमिनोसिटीचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो दिला आहे, म्हणजे की तो बिल्डिंगवर एकदम असा पेंट केल्यागत किंवा चांगला इफेक्ट असा दिसतो आहे ना फोटोला. हे पहा या पद्धतीने आता फोटो हा बसलेला आहे आणि एकदम रिच लुक आलेला आहे आपल्या डिझाईनला या पोस्टरमुळे किंवा ह्या फोटोमुळे जो आपण बिल्डिंगवर चांगल्या पद्धतीने बसवला आहे. हे पहा ॲडजस्ट करून घेतो आता व्यवस्थित आणि याला फोटोला आता मी ठेवून देतो. आता जे नाव आहे ते मी नाव या ठिकाणी घेऊन आलो आहे. आता नाव कुठं बसतं आहे ते ॲडजस्ट बघूया, खाली ते चांगलं वाटेल. थोडी याची साईज वाढवतो. आणि कलर पण थोडासा बदलतो, कारण तो कलर काय दिसत नाही एवढा चांगला. तर याला जो खालचा कलर आहे तो देऊन बघतो, नाही चांगला वाटत आहे, येलो करतो. हां हा जरा बरा वाटतो आहे. याला ड्रॉप शॅडोच्या माध्यमातून थोडा याचा शॅडो देतो, म्हणजे काय होतं की टेक्स्ट आहे तो चांगला एकदम इफेक्टिव्ह वाटतो आणि 3D टाईप थोडंसं त्याला लुक येतो. आणि याला ओके करतो प्रवीण भैया माने आणि त्यांचं या पद्धतीने मी काय करतो, साईज थोडीशी वाढवून घेतो टेक्स्टची. हे पहा साईज वाढवतो आणि याला ठेवून देतो या ठिकाणी. ओके बघा तुम्ही एकदम रिच रुक वाटायला लगेच आपला. आता काय करतो, जे युवा हृदय सम्राट आहे ते मी या ठिकाणी बिल्डिंगच्या वरती, मग तुम्ही बघितलं असं आपल्या थंबनेलमध्ये, त्या पद्धतीने याला ट्रान्सफॉर्म करून घेतो आणि बिल्डिंगच्या वरती ठेवतो याला. फोटोशॉपमध्ये ज्यावेळी तुम्ही वर्क करता तेव्हा फोटोशॉप आणि तुमच्या पिक्सआर्टमध्ये पण बऱ्यापैकी फरक आहे. फोटोशॉपमध्ये वर्क हा खूप छान चांगल्या पद्धतीने करता येतो आणि सगळ्यात जबरदस्त आहे आपल्या सॉफ्टवेअर म्हणजे फोटोशॉप आहे. ठीक आहे, आता युवा हृदय सम्राट मी या ठिकाणी ॲडजस्ट केलेलं आहे, चांगलं वाटतं आहे. बघा तुम्ही या ठिकाणी अजून थोडंसं वरती घ्यायला बघतो, नाही तर राहू द्या, या ठिकाणी चांगलं वाटेल. ओपासिटी थोडीशी वाढवून बघतो याचे कसं वाटते. हां नाही चांगलं वाटत आहे, ओपासिटी परत आहे ते आणून ठेवतो. ओके आता युवा हृदय सम्राट झालेला आहे. आता मी काय करतो, आपला जो पुढचा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट थोडासा या ठिकाणी, जो अभिचिंतन सोहळा वगैरे जो टेक्स्ट आहे तो आणायचा आपल्याला या ठिकाणी. तर तो आणण्यासाठी मी आता एक फाईल ओपन करतो. सॉरी हां, आता या ठिकाणीचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट मी घेऊन येतो इकडे आणि कॉपी करतो. आणि या फॉन्टमध्येच आपण आपला जो अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्याचा टेक्स्ट तयार करून घेऊया. टेक्स्ट टूल सिलेक्ट केलं आणि आता मी या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याचा टेक्स्ट टाकतो. अभिष्ट चिंतन सोहळा. मित्रांनो, तुमच्यासाठी हा
अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि यापुढे देखील खूप चांगले चांगले व्हिडिओ आपण फोटोशॉप असतील किंवा आपले मोबाईल असतील मोबाईल ग्राफिक्स असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल असे अनेक व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आत्ता आधी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. अभिष्टचिंतन 16 16 साईज थोडीशी आता मी काय करतो वाढवतो. हे लगेच जमत नाही बघा, थोडंसं थोडं तुम्ही प्रॅक्टिस केली ना पण तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. फक्त थोडी प्रॅक्टिस करायची. आता याला आपण काय करू थोडंसं ट्रान्सफॉर्म करून, हां थोडंसं याला ट्रान्सफॉर्म करायला लागू. आपण कसं वाटतं ट्रान्सफॉर्म केल्यानंतर चांगलं जर वाटलं तर ठेवूया, पण चांगलं वाटतंच मोस्टली. काय करायचं कारण याला ड्रॉप शॉट वगैरे आपण इफेक्ट मारला आहे त्यामुळे ते एकदम चांगलं दिसतं. हे पहा या पद्धतीने कसं वाटतं एकदम एकदम रिच लुक वाटतो. आणि आता मी याला या ठिकाणी ठेवून देतो. अभिष्टचिंतन 16 हा पण आपला टेक्स्ट तयार झालेला आहे. ठीक आहे, आता मी काय करतो अजून एक लवकरच आपण मला वाटतं टेक्स्ट आपण बनवूया या ठिकाणी आणि घेऊन येऊया. 16 अभिष्टचिंतन 16 कॉपी केलं पण नको, मला वाटतं आपला सिम्पल टेक्स्टच या ठिकाणी लिहूया लवकरच. टेक्स्ट लिहिला, आता टेक्स्टची साईज काय करतो मी वाढवतोय. कंट्रोल टी करायचं आणि साईज आपली इन्क्रीज करायची आणि लवकरच मी आता कलर देतोय. जो चांगला वाटेल तो कलर या ठिकाणी द्यायचा आणि याची साईज वाढवायची आणि याला आपल्याला पाहिजे ठेवून द्यायचं. लवकरच ठेवलं. आता मी काय करतोय वरती थोडंसं टेक्स्ट अजून एकच धुवून 17 जून म्हणजे जो आपला टेक्स्ट असतो कोट असतो किंवा आपण डायलॉग म्हणतो त्या टाईप आपण काय करू हॅशटॅग एकच धुवून आणि याला 17 जून असं मी करणार आहे. ॲडजस्ट केलं आता मी त्याला आणि ॲडजस्ट करून मी आता याला कलर बघतो याचा कुठला व्हाईटच कलर चांगला वाटेल याला व्हाईट कलर देतो आणि ओके करतो. एकच धुन केलं आणि त्याच्याखाली आता मी 17 जून असं करणार आहे. याला ठेवून दिलं. ठीक आहे, आता मी काय करतो थोडंसं परत एकदा बॅकग्राऊंड लेअर सिलेक्ट करतो आणि आता याला ब्रशच्या माध्यमातून थोडंसं कलर मारतो त्या 17 जूनच्या पाठीमागे म्हणजे अजूनच चांगला इफेक्ट जरा वाटेल तो. याची ओपासिटी थोडीशी कमी करून घेतो आणि मग कलर मारतो आता याला. हे बघा खाली आता कसं वाटतंय, नाही चांगलं वाटत आहे. डिलीट केलं परत मी, नको तो वरती थोडंसं साईडला मारून बघूया. हां इथे जरा चांगलं वाटतंय. ठीक आहे, असे थोडेसे मी काय केलं हे कलर ब्रश घेतला आणि थोडेसे ब्रशचे स्टोकच्या ठिकाणी मारतोय. ओके, आता बऱ्यापैकी आपली डिझाईन तयार झाली बघा, एकदम प्रोफेशनल वाटतंय आणि एकदम कडक असा सिनेमॅटिक पोस्टर या ठिकाणी वाटतोय. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये फक्त सिनेमॅटिक पोस्टर वगैरे गोष्टी आहेत जे फॉग वगैरे होते किंवा आपल्या पहिल्या ज्या सिम्पल डिझाईन होत्या त्या आता जरा एवढ्या मार्केटमध्ये चालत नाहीत. ठीक आहे, आता देऊन झाल्यानंतर आता काय करूया, खाली जो आपल्याला मुख्य स्पेस वाटते त्या ठिकाणी आपण काय करू त्यांचं जे पद आहे ते पद वगैरे घेऊन येऊ. आपण काय करूया पद वगैरे त्यांचं घेऊन येऊ. आता त्या ठिकाणी आधी काय करू सोनाईचं कसं वाटतंय बघूया आपण खाली. पण सोनाई मला वाटतं चांगलं वाटेल, नाही चांगलं वाटत आहे, नको डिलीट करूया हे. आणि तोच जो आपण फॉन्ट म्हणतोय ना त्यांचा जे नावाचा टेक्स्ट आहे तो टेक्स्टच आपण या ठिकाणी घेऊन येऊ. त्यासाठी आधी मी काय करतो रेक्टँगल करतो आणि रेक्टँगलच्या मार्फत माध्यमातून त्या रेक्टँगलवरच याचा टेक्स्ट लिहितो. ठीक आहे, रेक्टँगल घेतो मी आता आपला ड्रीम आयडीचा आधी या ठिकाणी जे आपला वॉटरमार्क आहे तो वॉटरमार्क मी आधी घेऊन येतो आणि मग शेवटी आपण काय करतो रेक्टँगल तयार करू आणि त्यावर लास्टला खाली आपला टेक्स्ट लिहूया.
मित्रांनो परत एकदा सांगतो, अशाच माहितीसाठी आपल्या भावाच्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक करा सर्वांनी, आत्ताच्या आता लाईक करा आणि मग पुढे व्हिडिओ पहा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे यापुढे. ठीक आहे, दोन तीन ठिकाणी मी काय करतो, आपला वॉटरमार्क जो आहे तो ठेवतो आणि लास्ट आपण स्टेप काय करणार, मग आपली रेक्टँगल एक घेणार. रेक्टँगलमध्ये त्यांचं जे पद आहे त्या पदाचा जो टेक्स्ट आहे तो आपण टाकणार आणि आपला जवळजवळ सिनेमॅटिक पोस्टर अख्खा तयार होणार. हे पाहता मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो. ज्या रेक्टँगलमध्ये व्हाईट कलर देतो रेक्टँगलला, नाहीतर काय करतो डार्क रेड वगैरे घेऊया, डार्क चॉकलेट घेऊ आणि त्याला इफेक्ट मारूया आपला ओव्हरले किंवा मल्टिप्लाय करूया. बघूया मल्टिप्लाय ओव्हरले, नाही मल्टिप्लाय छान वाटतो आहे, मल्टिप्लाय करूया. आणि या ठिकाणी त्यांचं जे पद आहे ते पद आपण घेऊन येणार आहेत. ह्या मागच्या वर्षी केलेला पोस्टर आहे सिनेमॅटिक, त्यापेक्षा भारी या वर्षी बघा झालेला आहे. आणि आता याला कलर मारूया. ओके डन, आपला सिनेमॅटिक पोस्टर या ठिकाणी तयार झालेला आहे. आता याला मी सेव्ह करून ठेवतो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे परत एकदा नक्की सांगा, आम्हाला कमेंट करा, आवडल्यास शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.